गावं स्वावलंबी झाल्यानंतरच देश स्वावलंबी होणार असल्याचं एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी सांगितलं. राजस्थानातल्या एकल विद्यालय अभियानाला बळकटी देण्यासाठी अजमेरमध्ये अंचल प्रणाम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकल विद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण स्वराज्यच ध्येय गाठणार असल्याचंही यावेळी चंद्रा यांनी नमूद केलं. कोणत्याही सरकारी मदतीविना राजस्थानमध्ये तब्बल 3,500 एकल विद्यालय कार्यरत आहेत. या कार्यक्रमाला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेही उपस्थित होत्या. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणावर काम करणाऱ्या एकल विद्यालयाचं कौतुक केलं. एकल मूवमेंट के द्वारा इस प्रयासरत है कि गांव को फिर से पूर्ण स्वराज, पूरी आजादी, पूरा उनका गांव का अपना वर्चस्व वहां पे कायम हो. अनाचार, पापाचार, अत्याचार, बलात्कार, ये सब जो चीजें हैं उनसे छुटकारा किस तरीके से मिले, वो खाली एजुकेशन अगर होता है तो ही हमको मिल सकता है. और इसीलिए मुझे खुशी है कि इतने बड़े पैमाने पे आपने इस काम को किया. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.